नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून पीक विमा वाटप चालू आहे शासन टप्प्याटप्प्याने पीक विमा मंजूर करत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार जे शेतकरी पीक विमासाठी पात्र ठरले आहेत त्यांची यादीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो ही यादी ओपन करताना पासवर्ड विचारला जाईल तो पासवर्डसुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगितला जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पीक विम्याची यादी पाहू शकता इथे ॲप्लिकेशन आय डी दिला आहे आणि त्याच्यासमोर शेतकऱ्याचे नाव दिले आहे तुम्ही तुमचा पीक विमा पाहण्यासाठी तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो पीक विमा भरताना त्या पावतीवर असतो तो नंबर इथे सर्च करू शकता तो सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि ज्या बँकेतून पीक विमा भरला त्या बँकेचे नाव त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका सुद्धा इथे दिसेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल तर त्याची तारीख सुद्धा इथे येईल आणि जर पीक विमा मिळाला नसेल तर ती जागा मोकळी असेल आणि त्याच्या पुढे इथे पेमेंटचा स्टेटस दिसेल त्यावरून आपल्याला समजेल की आपला पीक विमा मिळाला आहे की अजून बाकी आहे अशा प्रकारे या यादीवरून या आपण आपल्या पीक विमा संबंधीची आत्ताची नवीन माहिती पाहू शकतो आता आपण पाहू या यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केला गेला आहे तुम्ही इथे पाहू शकता पहिला जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा धुळे हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही यादी डाउनलोड करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता ज्यांना आपल्या पिकाचा पीक विमा चेक करायचा आहे त्यांनी त्यांच्या पीक विमा भरताना पावतीवर असणारा ॲप्लिकेशन आय डी इथे या फाईलमध्ये सर्च करायचं आहे त्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यांची संपूर्ण माहिती दिसेल आणि शेतकरी मित्रांनो ही पीक विम्याची यादी तुम्ही डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फाईल ओपन करताना पासवर्ड विचारला जाईल त्यावेळेस शेतकरी असे टाईप करा कारण शेतकरी हाच शब्द पासवर्ड असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जर या लिस्टमध्ये तुमचे नाव जर नसेल तर काळजी करू नका अजून यानंतर सुद्धा पीक विम्याच्या याद्या या आपल्या युट्यूब चॅनलवर टाकल्या जाणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो या यादी बरोबरच अजून एक यादी सुद्धा या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल या दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा नामंजूर झाला किंवा काही कारणास्तव त्यांची रक्कम कंपनीकडे परत गेली त्यांची सुद्धा यादी तुम्हाला हे पाहायला मिळत आहे पण ही पीक विमा नामंजूर झालेली यादी तुम्हाला काही तांत्रिक अडचणींमुळे आत्ता या व्हिडिओमध्ये फक्त पाहायला मिळणार आहे डाउनलोड करता येणार नाही ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तेव्हा तुम्हाला ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा तरच तुम्हाला पुढील याद्या पाहायला मिळतील या याद्या फक्त आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा